नवापूर शहरातील रंगावली नदीवरील पूल बांधकाम अयोग्य या संदर्भात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाने दिले निवेदन. दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनानुसार नवापूर शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 सुरत नागपूर महामार्गावर नवीन रस्ते पूल तयार करण्याचा ठेका जेएम म्हात्रे लिमिटेड यांच्या मार्फत नवापूर तालुक्यात नवापूर शहरालगत रंगावली नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. रंगावली नदीच्या पुलाच्या कामात सिमेंट ब्लॉक वापरण्यात येत आहे. सदर सिमेंट ब्लॉक नांदवन शिवारातील आहे. सिमेंट ब्लॉक तांत्रिक दृष्ट्या वापरण्यास योग्य नसून स्टीलचे सपोर्ट नसल्यासारखे आहेत. रंगावली नदीच्या पुलात वापरत असलेले ब्लॉक ठेकेदारांच्या मनमानीमुळे निकृष्ट दर्जाचे आहेत. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे गुजरात व महाराष्ट्र राज्यातील पूल दुर्घटना पाहता भविष्यात नवापूर शहरात रंगावली पूल धोकादायक ठरू शकते. तसेच कंपनीचे मनमानी कारभार थांबत सर्व निकृष्ट सिमेंट ब्लॉक काढून चांगल्या प्रतीचे सिमेंट ब्लॉक बसवण्यात येऊन योग्य कार्यवाही व्हावी. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघातर्फे निवेदन देताना नवापूर तालुका अध्यक्ष बायसू गावित, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विष्णू गावित, महाराष्ट्र राज्य सहसचिव ईश्वर गावित, जिल्हा उपाध्यक्ष कांतीलाल गावित, जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल साणे, तालुका संघटक विनायक गावित, तालुका सचिव विकास गावित, आदम गावित, आनंद गावित, सुनील वळवी, परेशा गावित आदींच्या निवेदनावर सह्या आहेत. प्रतिनिधी पंकज अहिरे, नंदुरबार. सध्या नॅशनल हायवेचं काम जे म्हात्रे कंपनीने हाती घेतलेलं आहे तर त्याच्यात रंगावली नदीवर पुलाचं बांधकाम सुरू आहे. ते बांधकाम एकदम निकृष्ट दर्जाचं जे शासनाने टेक्निकलरित्या जे ब्लॉक रद्द केलेलं आहे ते सध्या वेल्डिंग करून करून ते त्या पुलावर बांधकामावर ठेवत आहेत. तर ते काही जास्त काळ टिकणार नाही. तर पूल दुर्घटनासारख्या ज्या घटना घडून राहिल्या तर त्या घडण्याची पण शक्यता आहे. तर हे काम त्वरित बंद करण्यात यावे आणि टेक्निकलदृष्ट्या वरिष्ठांमार्फत सगळी चौकशी करून ते काम सुरू करावे. अन्यथा आम्ही संघटनेमार्फत ते काम बंद पाडू आम्ही जाहीर आवाहन करतो. या ठिकाणी पूर्ण नॅशनल हायवेचं काम सुरू आहे. म्हात्रे कंपनी जी आहे ते मनमानी कारभाराने चालवत आहे आणि कुठल्याही कामात दर्जा नाही. सगळं बोगस काम सुरू आहे. कोणाचं लक्ष नाही तरी ते सामान्य जनतेला पुढे ते फार धोकादायक असं आहे. तर या एवढा शासन एवढं खर्च करतं, एवढं करोड रुपये टाकतोय, तर त्या तिथे कुठलाही दर्जा नाही त्या कामात. तरी आम्ही संघटनेमार्फत या ठिकाणी शासनाला निर्देश करू शकतो की शासनाने त्वरित लक्ष द्यावे वरिष्ठांनी, अधिकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, आणि ते काम त्वरित चांगल्या दर्जाचं व्हावं म्हणून आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. तर यापुढे ते काम अजून जे सुरू आहे त्वरित बंद करण्यात यावे आणि पुढील काम करताना जे वरिष्ठ टेक्निकल अधिकारी आहे त्यांच्या देखरेखीखाली ते काम व्हावं अशी आमची या ठिकाणी विनंती आहे.